हार्दिक अभिनंदन. बाकी जसं बघितलं आपल्या शाळेमधले जे विद्यार्थी आहे त्यांचा कुणाचा लांब उडीमध्ये कुणाचा कबड्डीमध्ये बरोबर पहिला क्रमांक दुसरा क्रमांक किंवा प्रतिमेचा थोडक्यासाठी उठला बरोबर मागे आपल्याकडे कुठलीही सुविधा नसताना जे त्यांनी ही यश संपादन केले ते खरोखरच म्हणजे गौरवण्यासारखं आहे. आता बघा की मला सांगा इथं खेळ किती जणांना आवडतो हात वर करा जरा. सगळ्यांना सगळ्यांनाच आवडतो बरोबर. पण मला खेळलं पाहिजे की नाही पण अभ्यास करून खेळलं पाहिजे त्या दिवसभर खेळलं पाहिजे. आता कुठला कुठला खेळ आता खेळाचं जर म्हणलं तर कुणा कुणाला कुठला कुठला आवडतो खेळ. कबड्डी किती जणांना आवडते खेळायला बऱ्यापैकी जण आवडतो. मी सचिनला म्हणलं चांगली चांगली पोरं शोधून काढ आणि म्हणलं की आलास की मला पण म्हणलं बोलो मी म्हणलं तर. आता मला सांगा की कुस्ती किती जणांना आवडते. तुम्ही सगळ्यांनी हात वर केला बरोबर सगळ्यांना आवडत मला बसणं खेळायला आवडत. आता मला सांगा शाळेत आपल्या वर्गात पहिला नंबर मिळवायला किती जणांना आवडत. अरे मला सगळ्यांना त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. अभ्यास किती वेळ केला पाहिजे. फक्त अभ्यासाचं कसं असेल सकाळी का संध्याकाळी. हात खाली. सकाळी तुम्ही किती वाजता उठता. मला सांगा सूर्य उगवायच्या अगोदर उठलं पाहिजे का सूर्य उगवणार होतं. लक्षात घ्या जी लोक सूर्य उगवल्यानंतर उठले त्यांनी उद्यापासून लक्षात ठेवायचं सूर्य उगवायच्या अगोदर 5:30 उठायचा आहे. थोडासा सकाळी व्यायाम करायचा आहे आणि आंघोळ करून अभ्यासाला बसायचं आहे कारण सकाळी केलेला अभ्यास कायम स्मरणात राहतो बरोबर. एकदा जर वाचलं एकदा सकाळचा जर अभ्यास केला तर तो कायमस्वरूपी कधीही तुम्हाला विचारलं तर तो तुमच्या लक्षात राहणार आहे. म्हणून रोज सकाळी अभ्यास करायचा आपलं एक टाइम टेबल तयार करायचं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं एक टाइम टेबल तयार करायचं की खेळायचं किती वेळ अभ्यास किती वेळ करायचा. तुम्हाला 100% मिळणार आहे बरोबर. आणि पुढच्या वेळेस बरोबर पुढच्या वेळेस ज्या वेळेस आपल्या स्पर्धा होतील त्यात तुम्हाला 100% यश हे मिळणार आहे. सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे. आता सचिन तेंडुलकर 10वी पास आहे पण आज क्रिकेटचा देव आहे. याचं कारण काय की ज्या वेळेस बाकीची लोक रात्रभर झोपत होते त्यावेळेस तो मैदानात सकाळी 3 प्रॅक्टिस करत असायचा ज्यावेळेस आपण गाड झोपलेलं असायचो. अशा अनेक रात्री अनेक दिवस त्याने प्रॅक्टिस केलं त्यामुळं आज तो सचिन तेंडुलकर आहे बरोबर. त्याला एक प्रश्न विचारला की ह्या यशामागचं कारण काय तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जो बॉल आहे बरोबर आपल्या क्रिकेटमधला बॉल आहे हा बॉल मला फुटबॉल सारखा दिसतो म्हणून तो मी शाळा आहे ही शाळा आपली राज्यात चांगली दिसली पाहिजे.
तुम्हाला सगळं शिकवलेलं समजतं, जे समजत नाही ते तुम्ही आपल्या सरांना विचारता परत, ठीक आहे? मग आजपासून प्रत्येकाने उद्या आपापले जे वर्ग शिक्षक आहेत त्यांना टाइम टेबल लिहून दाखवणार, सकाळी किती वाजता उठतो, किती वेळ अभ्यास करतो, किती वेळ खेळतो, बरोबर? आणि मी गावात फिरत असतोय, मी बघत असणार आहे कोण किती खेळतोय, कोण अभ्यास करतोय, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन सुद्धा मी विचारणार आहे किती वेळ अभ्यास करतो, किती वेळ खेळतो, बरोबर? तर इथन पुढं आपला जो खेळ आहे तो खेळ पण बघायचा आहे, आणि अभ्यासामध्ये सुद्धा आपली गुणवत्ता वाढली पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.